नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर ढोबळे देवी, सहयोगी प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा। विद्यार्थी मित्र, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंतांचा जीवन परिचय आपण बघितलेला होता। हा जीवन परिचय बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं होतं की मिल हा एक तल्लख बुद्धीचा आणि वाचनामध्ये लिखाणामध्ये आवड असणारा एक राजकीय विचारवंत म्हणून या विचारवंताकडे बघितलं जातं। म्हणजे लहानपणापासून तशा स्वरूपाच्या सवयी ह्या कौटुंबिक वारशामुळंच मिलला ह्या मिळालेल्या होत्या, आणि त्यामुळं ज्या राजकीय विचारवंतांच्या सहवासामध्ये राहण्याचा योग त्याला आलेला होता, तर त्या राजकीय विचारवंतांच्या विचाराचा प्रभाव देखील मिलच्या राजकीय तत्वज्ञानावर पडलेला आपल्याला दिसून येतो। याशिवाय जगभरामध्ये जी काही भ्रमंती करण्याचा योग मिलला आला होता, ज्या फ्रान्समध्ये राहण्याचा योग मिलला आला होता, त्यामुळं मिलच्या राजकीय विचारांमध्ये स्वातंत्र्य नावाच्या संकल्पनेबद्दलचं देखील एक मोठं विश्लेषण मिलनं केलेलं आपल्याला दिसून येतं, किंवा स्वातंत्र्याचा एक खंदा समर्थक म्हणून राजकीय विचारवंतांच्या परंपरेमध्ये मिलचं नाव हे अधिक अग्रक्रमाने घेतलं जातं। मिल या विचारवंताबद्दलची त्यानं केलेल्या लिखाणाबद्दलची चर्चा केल्यानंतर मग आता मिलचा जो काही जे काही सिद्धांत आहेत किंवा जे विचार आहेत त्या एकेका विचारांची आपल्याला चर्चा करावी लागते। त्यामध्ये मिलचा आणि मिलला स्वतःला एक प्रसिद्धी मिळवून देणारा जो सिद्धांत आहे किंवा जो विचार आहे तो विचार म्हणजे उपयुक्ततावादी तत्वज्ञान। या उपयुक्ततावादी तत्वज्ञानाचा वापर किंवा उपयुक्ततावादी तत्वज्ञानाबद्दलचं आकर्षण हे मिलला होतं। त्याचं कारण असं आहे की त्याचे असणारे वडील जेम्स मिल आणि त्यानंतर त्या जेम्स मिलचा असणारा मित्र जेरेमी बेंथम या दोघांनी जी काही उपयुक्ततावादी तत्वज्ञानाची मांडणी राज्यशास्त्रामध्ये केलेली होती त्याचा त्यामुळं मिलवर त्या गोष्टीचा देखील प्रभाव पडलेला होता आणि उपयुक्ततावादी तत्वज्ञानाचा अभ्यास त्याने केलेला होता। आता हे जे काही उपयुक्ततावादी तत्वज्ञान आहे हे उपयुक्ततावादी तत्वज्ञान राज्यशास्त्रामध्ये कसं आलं याविषयीची देखील चर्चा आपल्याला करावी लागेल, आणि त्यानंतर मग मिलनं उपयुक्ततावादी तत्वज्ञानामध्ये नेमकी कोणती मांडणी केली त्या मांडणीबद्दलची चर्चा ही आपल्याला या ठिकाणी करावी लागते। साधारणतः जर आपण बघितलं तर राज्यशास्त्रामध्ये उपयुक्ततावादी तत्वज्ञान हे अतिशय महत्वाचं मानलं जातं। उपयुक्ततावादी तत्वज्ञान हे एक बहुचर्चित अशा स्वरूपाची विचारप्रणाली म्हणून या विचारप्रणालीकडे बघितलं जातं। आता साधारणतः त्या शब्दावरून जर आपण विचार केला तर असं लक्षात येईल की एखादी म्हणजे उपयुक्ततावादी तत्वज्ञानाचा किंवा उपयुक्ततावादी विचाराचा अर्थ काय, तर असं जर आपण चर्चा केली तर आपल्याला असं लक्षात येईल त्याच्या नावावरून की एखादी वस्तू व्यक्ती किंवा समुदायाला किती लाभदायक आहे यावरून त्या वस्तूची उपयुक्तता ही ठरवली जाते। या अर्थानं उपयुक्ततावादी संकल्पनेचा अर्थ हा घेतला जातो, परंतु हा अर्थ जर आपण बघितला तर साधारणतः हा अर्थ संकुचित स्वरूपाचा किंवा मर्यादित स्वरूपाचा ठरतो। म्हणजे मनुष्य उपयुक्तता हे मनुष्याच्या व्यापक सुखाचं प्रतिनिधित्व करत असते, म्हणजे जास्तीत जास्त लोकांचं अधिक जास्तीत जास्त सुख लोकांना कसं प्राप्त होईल या दृष्टिकोनातून उपयुक्ततावादी तत्वज्ञानाचा अभ्यास हा केला गेलेला होता। आता उपयुक्ततावादी तत्वज्ञान हे थोडक्यामध्ये व्यक्तींच्या अधिकतम सुखाची मांडणी करणारं तत्वज्ञान आहे, आणि त्यामुळं उपयुक्ततेमागे सार्वजनिक कल्याणाची भावना असते, म्हणजे अधिकतम लोकांचा अधिकतम कल्याण ही त्या पाठीमागे भावना असते, आणि त्यामुळंच 19व्या शतकात इंग्लंडमधील काही विचारवंतांनी उपयुक्तते म्हणजे किंवा उपयुक्ततावादी तत्वज्ञानाला किंवा उपयुक्ततेला मानवी जीवनाचा आधार त्यांनी मानलेलं होतं। पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न या सगळ्या चर्चेमध्ये असा येतो पहा की हे जे काही एखाद्या वस्तूची उपयुक्तता ठरविणारं तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान राज्यशास्त्रामध्ये कसं आलं किंवा राज्यशास्त्रात किंवा राजकीय विचारवंतांनी या तत्वज्ञानाचा स्वीकार कसा केला किंवा याला समर्थन कसं केलेलं होतं याविषयी मांडणी का केली गेलेली होती, तर या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल पहा की जेव्हा आधुनिक औद्योगिक क्रांती समाज किंवा आधुनिक औद्योगिक समाज व्यवस्थेला समर्थन देण्यासाठी म्हणून जी काही उदारमतवादी तत्वज्ञान इथं उदयाला आलेलं होतं, तर या उदारमतवादी तत्वज्ञानाचा परिणाम आपल्याला असा दिसतो पहा की ज्या उदारमतवादी तत्वज्ञानामध्ये व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला जातो आणि या उदारमतवादी तत्वज्ञानाचा आधार आधुनिक भांडवलशाही व्यवस्थेने घेतलेला होता, औद्योगिक समाज व्यवस्थेने घेतलेला होता, कारण उदारमतवादी तत्वज्ञानामध्ये ज्या आर्थिक स्वातंत्र्याचा विचार मांडला गेला त्या आर्थिक स्वातंत्र्याचा आर्थिक स्वातंत्र्याला एक वैचारिक आधार देण्यासाठी म्हणून उदारमतवादी चळवळीचा आधार या भांडवलशाही व्यवस्थेने घेतलेला होता, आणि त्यामुळं उदारमतवादी तत्वज्ञानामध्ये किंवा उदारमतवादी तत्वज्ञानाची मांडणी करणाऱ्यांमध्ये साधारणतः उल्लेख आपल्याला असा करता येईल की ॲडम स्मिथ सारखे जे काही विचारवंत होते या लोकांनी एक टोकाची भूमिका अशी घेतली आणि सांगितलं की भांडवलशाही की व्यक्तीच्या आर्थिक स्वातंत्र्यावर
समाज किंवा राज्यांना कोणत्याही प्रकारच्या मर्यादा असू नये, म्हणजे मुक्त स्वरूपाचं आर्थिक स्वातंत्र्य दिलं पाहिजे की जे उदारमतवादामध्ये अंतर्भूत होतं, अशा प्रकारचा आधार उदारमतवादी तत्वज्ञानाचा मुक्त व्यवस्थेचं समर्थन करणाऱ्या लोकांनी घेतलेला होता. आणि त्यामुळं स्वातंत्र्य जे उदारमतवादामध्ये सांगितलेलं होतं त्या स्वातंत्र्याचा अर्थ बंधन मुक्तता असा घेतला गेला किंवा पूर्ण मुक्त स्वातंत्र्य असा त्याचा अर्थ घेतला गेला. आणि त्यामुळं उदारमतवादाची जी काही स्वातंत्र्यासारखी जी काही संकल्पना उदारमतवादामध्ये अंतर्भूत आहे तर त्याच उदारमतवादाचे काही दुष्परिणाम हे पुढच्या कालखंडामध्ये जाणवू लागलेले होते. कारण व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारच्या मर्यादा घालू नयेत, मग राज्यानं घालू नयेत किंवा समाजालाही घालू नयेत, म्हणजे राज्य आणि समाजाला व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या अधिकारावर मर्यादा घालण्याचा अधिकार असू नये, अशा प्रकारची व्यवस्था ही उदारमतवादाच्या प्रारंभिक टप्प्यामध्ये घेतली गेलेली होती किंवा भूमिका घेतली गेलेली होती. त्याचा परिणाम म्हणून इथं भांडवलशाहीचा कुरूप चेहरा हा पुढे येऊ लागलेला होता. कारण ज्यांच्या हातामध्ये भांडवल आहे त्या लोकांनी उत्तरोत्तर आपली प्रगती केली, अधिकाधिक मालमत्ता आपली जमा केली किंवा गोळा केली, आणि त्यामुळं ज्यांना हे शक्य झालं नाही तो वर्ग मात्र गरीब राहिला. आणि त्यामुळं उदारमतवादी तत्वज्ञानाचा आधार घेऊन ज्या भांडवलशाहीनं भांडवलशाहीला मोकळं रान मिळालेलं होतं त्याचा परिणाम इथं विषम व्यवस्था किंवा आर्थिक दृष्ट्या विषम समाज व्यवस्था इथं निर्माण झालेली होती. एक गरीब वर्ग आणि दुसरा श्रीमंत वर्ग अशा प्रकारचे गरीब आणि श्रीमंत अशी आर्थिक विषमतेची दरी या व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली होती. आणि एक वर्ग दुसऱ्या वर्गाची पिळवणूक करू लागलेला होता. यातून आपल्याला असं लक्षात येतं की उदारमतवादाचा आधार हा भांडवलशाहीनं घेतला आणि त्यामुळं का भांडवलशाहीनं घेतला हे राज्य व्यवस्था उघड्या डोळ्यांनी बघत होती, परंतु राज्य व्यवस्थेला मात्र अधिकार मिळत नव्हता की व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर मर्यादा कशी घालावी. कारण व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्याचा अधिकार राज्याला असू नये अशा प्रकारची भूमिका प्रारंभिक उदारमतवादामध्ये घेतल्यामुळं राज्य हे सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे दुष्परिणाम उघड्या डोळ्यांनी बघत होतं. परंतु विचारवंतांचा असा एक गट पुढे आला की आता राज्यानं काहीतरी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे, म्हणजे हे सगळं थांबवण्यासाठी राज्याच्या हस्तक्षेपाची मागणी आता होऊ लागलेली होती. आणि म्हणून उदारमतवादाच्या समर्थकांनी त्या प्रारंभिक उदारमतवादामध्येच काही सुधारणा सुचविण्याला सुरुवात केली होती. आणि या सुधारणा सुचविण्यामधूनच उपयुक्ततावादी तत्वज्ञान हे पुढे आलेलं होतं की राज्याची भूमिका कशी असावी, राज्याची धोरण कशी असावी, राज्याची कार्यपद्धती कशी असावी, राज्याचे कायदे काय असावे, तर या सगळ्या बाबतीमध्ये जेव्हा विचार मांडण्याला सुरुवात झाली तर त्यातून उपयुक्ततावादी तत्वज्ञान हे पुढे आलेलं होतं की राज्याची भूमिका ही केवळ उदारमतवादा प्रारंभिक उदारमतवादामध्ये सांगितलेल्या नकारात्मक स्वातंत्र्याच्या पद्धतीने असू नये, तर राज्याची भूमिका ही व्यक्ती कल्याणाची असली पाहिजे, सामूहिक कल्याणाची असली पाहिजे, समाजाच्या कल्याणाची असली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ की राज्याची भूमिका ही अधिकतम लोकांचं अधिकतम कल्याण करण्याची असली पाहिजे. यातूनच अधिकतम लोकांच्या अधिकतम कल्याणासाठी म्हणून हे उपयुक्ततावादी तत्वज्ञान राज्यशास्त्रामध्ये वापरायला सुरुवात झालेली होती. यातून राज्यशास्त्रामध्ये या उपयुक्ततावादी तत्वज्ञानाचा आधार घेतला गेलेला होता. आणि मग पुढे असणारे जे काही बेंथॉम सारखे विचारवंत असतील, जेम्स मिल्स सारखे असतील किंवा या सगळ्यांमध्ये उपयुक्ततावादाचा पाया घालणारा डेव्हिड ह्यूम असेल, तर यासारख्या ज्या काही विचारवंत होते या विचारवंतांनी उपयुक्तता हा राज्याचा आधार असला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली होती. म्हणजे नागरिकांसाठी उपयुक्त असं राज्याचं कार्य संचालन असलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतल्यानंतर मग राज्यशास्त्रामध्ये या उपयुक्ततावादी तत्वज्ञानाचा वापर केला गेला. म्हणजे राज्याचं धोरण कसं असावं तर व्यक्तीचं अधिकतम कल्याण करणारं असलं पाहिजे, राज्याचे कायदे कसे असावे, निर्णय कसे असावे, तर जास्तीत जास्त लोकांच्या जास्तीत जास्त कल्याणामध्ये भर घालणारे असले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका ही उपयुक्ततावादी तत्वज्ञानामध्ये इथं घेतलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून उपयुक्ततावादी तत्वज्ञान ज्या उपयुक्ततावादी तत्वज्ञानाची मांडणी ही इंग्लंडमध्ये झालेली होती, या म्हणजे इंग्लंडमध्येच ही मांडणी झालेली होती. उपयुक्तता म्हणजे वस्तूतील अशी शक्ती की जिच्यामुळं मनुष्याला सुखाची प्राप्ती होत असते, म्हणजे सुख प्राप्तीचं एक तत्वज्ञान म्हणून या उपयुक्ततावादाकडे बघितलं जातं. उपयुक्ततावादाचे सिद्धांत अगदी सरळ आहे. यथार्थवादी दृष्टिकोनातून वस्तूकडे पाहणारा हा सिद्धांत आहे. प्रत्येक व्यक्ती जास्तीत जास्त सुख मिळवण्याचा आणि दुःखापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत असते. एखादं कार्य हे चांगलं किंवा वाईट हे त्या कार्यापासून मिळणाऱ्या लाभावर ठरवलं जात असतं किंवा त्याच्या मात्रेवर त्यापासून मिळणाऱ्या सुख दुःखाच्या मात्रेवरून ते ठरवलं जात असतं. म्हणजे सुखाची मात्रा जर दुःखाच्या मात्रेपेक्षा अधिक असेल तर त्या गोष्टीची निवड लोकांकडून केली जाते किंवा ती केली गेली पाहिजे. आणि ज्या गोष्टीपासून आपल्याला दुःख जास्त मिळणार आहे तर त्या गोष्टी टाळण्याकडे लोकांचा कल असतो. आणि
ते टाळणंही उपयोगाचं असतं आणि म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये या सिद्धांताने राज्यकर्त्याला एक नवीन मार्ग दाखवला की राज्याचं धोरण कसं असलं पाहिजे म्हणजे किंवा समाज सुधारणा असतील किंवा प्रशासन असेल ह्यांना कार्याची दिशा दाखवण्याचं काम या सिद्धांताने केलेलं आहे. समाज सुधारणा करताना या सिद्धांताकडे डोळेझाक करून चालत नाही. अनुभव ह्या सिद्धांताचा आधार आहे. जीवनातील वास्तविकतेशी हा सिद्धांत निगडीत आहे. जीवनातील प्रत्येक कार्याला हा सिद्धांत व्यावहारिकतेच्या कसोटीवर कसून बघत असतो आणि म्हणून इथं उपयुक्ततावादी तत्वज्ञानामध्ये राज्याची भूमिका मांडत असताना इथं विचार असा मांडला गेला की राज्य म्हणजे राज्याची भूमिका काय असावी या संदर्भातली मांडणी या उपयुक्ततावादी तत्वज्ञानामध्ये केली गेलेली आहे. आता साधारणतः राज्यशास्त्रामध्ये अशी भूमिका घेतली जाते किंवा राजकीय क्षेत्रामध्ये अशी भूमिका घेतली जाते की राज्य आणि व्यक्ती यांच्यामधल्या परस्पर संबंधाबद्दलचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा दोघंही जरी परस्पर पूरक असले तरी देखील उपयुक्ततावादी विचारसरणीचं समर्थन करणाऱ्या लोकांची भूमिका अशी आहे की राज्य हे व्यक्तीसाठी आहे, व्यक्ती हा राज्यासाठी नाही. म्हणजे राज्याला दुय्यम दर्जा दिला, राज्यानं फक्त व्यक्तीच्या आनंदामध्ये भर घालण्याचं काम केलं पाहिजे. व्यक्तीच्या आनंदामधला अधिकाधिक आनंद त्याच्या सुखाची प्राप्ती कशी होईल याच गोष्टीकडे राज्यानं लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे मानवी सुखासाठी राज्यानं कार्य केलं पाहिजे. सुखा दुःख देणाऱ्या गोष्टी राज्यानं टाळल्या पाहिजेत ही भूमिका इथं राज्याच्या बाबतीमध्ये उपयुक्ततावादी तत्वज्ञानाची मांडणी करत असताना घेतलेली आपल्याला दिसून येतं. म्हणजे राज्याचं प्रत्येक कार्य हे सामाजिक उपयोगितेच्या कसोटीवर तपासलं गेलं पाहिजे. जनतेला सुख मिळेल असंच कार्य राज्यानं करावं किंवा मनुष्याचं अंतिम ध्येय हे सुखच असतं आणि त्यामुळे मनुष्याचे अंतिम ध्येय लक्षात ठेवून राज्यानं सगळे नियम तयार केले पाहिजेत किंवा निर्णय घेतले पाहिजेत. असे निर्णय घ्यावेत की जे लोकांच्या सुखामध्ये अधिक भर घालतील. म्हणजे अधिकतम लोकांना अधिकतम सुख प्राप्त होत नसेल तर ते कायदे त्या कायद्याला काही अर्थ राहणार नाही आणि म्हणून उपयोगिता लक्षात घेऊनच राज्य आज्ञा किंवा कायदे करण्याचं काम केलं पाहिजे. उपयुक्तता कोणत्याही संस्थेला उपयोगितेच्या दृष्टिकोनातून मान्यता मान्यता हा उपयुक्तवाद करत असतो आणि म्हणून उपयोगितावाद हा व्यक्तीच्या विकासासाठी समाज आवश्यक मानतो आणि म्हणून सामाजिक कल्याण हा या सिद्धांताचा महत्वाचा भर असलेला देखील आपल्याला दिसून येतो. म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये या सिद्धांताचं राज्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम या सिद्धांताने केलेलं देखील आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारचा हा जो काही सिद्धांत आहे उपयुक्तावादी तत्वज्ञान हे तत्वज्ञान प्रथमतः ज्या बेंथमनं मांडलं त्या बेंथमची उपयोगितावादाबद्दलची भूमिका अशी होती की लोकांच्या राज्याची धोरणं कशी असावी तर लोकांच्या जीवनामध्ये अधिकाधिक सुख प्रदान करणारी असावीत आणि ज्या गोष्टी दुःख देणाऱ्या आहेत त्या गोष्टी टाळण्याकडे कल असला पाहिजे किंवा त्या टाळल्या पाहिजेत. त्या तशा पद्धतीचे कायद्यांना काही अर्थ राहणार नाही अशी भूमिकाही बेंथमनं आपल्या राजकीय तत्वज्ञानामध्ये घेतलेली होती. आता इथं बेंथम म्हणजे मिलचा उपयोगितावाद बघण्याच्या अगोदर आपल्याला बेंथमच्या उपयोगितावादाबद्दलची चर्चाही करावी लागते. बेंथमचा उपयोगितावाद काय होता हे थोडक्यात समजून घेतल्यानंतर मग त्या मिलनं आपली जी उपयोगितावादाबद्दलची भूमिका आहे ती भूमिका कशा पद्धतीने मांडली त्या भूमिकेचं वर्णन हे आपल्याला करता येऊ शकेल. साधारणतः आपण विचार केला तर बेंथमची जी भूमिका होती बेंथम असं म्हणतो की अधिकतम लोकांचं अधिकतम कल्याण किंवा अधिकतम सुख माणूस हा सुखप्राप्तीसाठी झडपडत असतो परंतु त्याच्या वाट्याला सुख येतं असं नाही तेव्हा राज्यव्यवस्थेनं अशी भूमिका पार पाडली पाहिजे की त्याच्या जीवनामध्ये अधिकाधिक सुखाची प्राप्ती कशी होईल. तर या दृष्टिकोनातून राज्याची धोरणं असली पाहिजेत असं राज्याला थोडीशी सकारात्मक भूमिका प्रदान करणारं तत्वज्ञान या उपयोगितावादाच्या माध्यमातून हे पुढे आलेलं आपल्याला दिसतं. आता इथं जे बेंथमनं उपयुक्तावादी तत्वज्ञान मांडलं पाहिजे या उपयुक्तावादी तत्वज्ञानामध्ये अधिकतम लोकांचा अधिकतम सुख ही भूमिका किंवा हा विचार प्रामुख्याने केंद्रस्थानी त्यानं मांडलेला आहे. मग यातून ज्या काही गोष्टी पुढे मी बेंथमनं सांगितल्या पाहिजे त्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाची बाब बेंथमनं असं सांगितली की सुखदुःखाचं मोजमाप आपण केलं पाहिजे. मग आता कमी सुख देणारी वस्तू कोणती आणि जास्त सुख देणारी वस्तू कोणती किंवा कमी सुख आणि जास्त सुख याची मात्रा तर कशी मोजली पाहिजे या संदर्भातून त्याच्या तीव्रतेच्या आधारावर त्याच्या चिरकालीनतेच्या आधारावर त्या सुखदुःखाचं मोजमाप केलं पाहिजे आणि त्यातून मग सुख देणाऱ्या गोष्टींची निवड करावी दुःख देणाऱ्या गोष्टी या टाळल्या पाहिजेत अशी भूमिका बेंथमनं घेतली. म्हणजे बेंथम असं म्हणतो की सुखदुःखाचं मोजमाप करता येतं शिवाय सुखदुःखाचं मोजमाप करता येतं एवढ्यावर तू थांबत नाही तो असं म्हणतो की केवळ आणि केवळ फक्त सुखाचा विचार केला पाहिजे दुःख देणाऱ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. म्हणजे इथं फक्त संख्यात्मक विचार केला इथं भावनांचा विचार केला नाही गुणात्मकतेचा विचार त्यानं केलेला नाही आणि याशिवाय ते सुख कशापासून मिळतं या गोष्टींकडे देखील तो
लक्ष देऊन अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली की एखादं सुख हे आपल्याला कशापासून मिळत आहे, त्या सुखाचे स्रोत काय आहेत, त्या गोष्टींकडे देखील बेंथॉमने दुर्लक्ष केलेलं आहे. ह्या सगळ्या उपयुक्तवादी तत्वज्ञानाचा जेव्हा मिलला अभ्यास केला तेव्हा मिलला असं लक्षात आलं की या उपयुक्तवादी तत्वज्ञानामध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. कारण ज्या सुखाच्या संकल्पनेचा विचार बेंथॉम आणि त्याच्या वडिलांनी देखील मांडलेला होता तर ती सुखाची संकल्पना मिलला ही खटकणारी होती. कारण जेव्हा सुखाचा अतिशय वास्तविकतेच्या आधारावर विचार मिलने केला तेव्हा मिल असं म्हणतो की या उपयुक्तवादी तत्वज्ञानामध्ये बरंचसं काही संशोधन करण्याची गरज आहे. आणि त्या संशोधनाचे काही मुद्दे त्यांना सांगितले. काय संशोधन करण्याची गरज आहे की ते केलेलं संशोधन म्हणजेच मिलचा उपयोगितावाद होय किंवा उपयुक्ततावाद होय. म्हणजे बेंथॉमच्या उपयोगितावादी सिद्धांतामध्ये केलेलं संशोधन किंवा दुरुस्त्या सुचवलेल्या दुरुस्त्या त्या दुरुस्त्या म्हणजेच मिलचा उपयोगितावाद होय. आणि मग बेंथॉमच्या तत्वज्ञानामधल्या कोणत्या गोष्टी मिलला मान्य झाल्या नाही आणि त्यावरच्या काय सुधारणा त्यांना सांगितल्या होत्या या गोष्टींचा विचार हा आपल्याला काही मुद्द्यांच्या आधारे देखील पुढे करावा लागतो. का त्यामध्ये म्हणजे आणि तो विचार केल्यानंतर मग आपल्याला मिलची उपयुक्तावादाबद्दलची कल्पना ही लक्षात येऊ शकेल. अतिशय वास्तवतेच्या आणि शास्त्रीय पद्धतीनं उपयुक्तावादी तत्वज्ञानाचं अध्ययन हे मिलने या ठिकाणी केलेलं आहे. मिलने एक पहिली गोष्ट अशी सांगितली की सुखाचा गुणात्मक विचार आपल्याला करावा लागतो. पहिला मुद्दा काय सांगितला मिलने की सुखाचा गुणात्मक विचार करावा लागतो. आता इथं आपल्याला लक्षात येईल पहा की जिथं जर आपण बेंथॉमच्या बाबतीमध्ये विचार केला तर बेंथॉम असं म्हणतो की सुखाचा संख्यात्मक विचार आपण केला पाहिजे. कमी सुख मिळतं की जास्त सुख मिळतं कमी अधिक किंवा संख्यात्मक आधारावर सुख दुःखाचं मोजमाप आपण केलं पाहिजे. आणि ते मोजमाप करण्याची काही तंत्र देखील बेंथॉमनं आपल्या राजकीय तत्वज्ञानामध्ये सांगितलेली होती. त्या तंत्रांच्या आधारावर सुख दुःखाचं मोजमाप करावं आणि ज्या गोष्टी अधिक सुख देणाऱ्या असतील त्या गोष्टींची निवड करावी, दुःख देणाऱ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत यावर त्यानं भर दिलेला आहे. आता इथं अधिकतम सुखाचा विचार ही बाब मिलने देखील इथं मान्य केलेली आहे. मिल म्हणजे बेंथॉमच्या काही गोष्टींशी मिल हा देखील सहमत आहे. म्हणजे मिलने काय केलं पा मिला म्हणजे आपल्याला लक्षात येईल की सर्व कार्यांसाठी सुख आणि दुःख म्हणजे मानवाची सगळी जी काही कार्य असतात ती सगळी कार्य सुख आणि दुःख या गोष्टींच्या भोवती फिरत असतात ही बेंथॉमनं सांगितलेली बाब मिलला देखील मान्य आहे. म्हणजे बेंथॉमच्या या मताशी मी संकोचपणे मिला सहमत होता. बेंथॉमच्या हातात हात घालून त्याने हे सुद्धा मान्य केलं की उपयुक्तता हाच व्यक्तीच्या प्रत्येक कार्याचं निर्धारण करत असतो आणि म्हणून सुखामध्ये फक्त संख्यात्मकच अंतर आहे अशी बेंथॉमने जी भूमिका घेतली तर त्या भूमिकेबद्दल मात्र मिलने असहमती दर्शवली की मिल असं म्हणतो की केवळ सुखाचा संख्यात्मक आधारावरच विचार आपल्याला करता येणार नाही. म्हणजे सुखाचे म्हणजे मिलने संख्यात्मक आधारावर सुखाचा विचार न करता तो गुणात्मक आधारावर केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका ही मिलने या ठिकाणी मांडलेली आपल्याला दिसून येते. मिल असं म्हणतो की काही सुख हे संख्येने कमी दर्जाची असली तरी देखील ती पवित्र असतात, ती गुणात्मक असतात आणि उच्च प्रतीची असतात आणि त्यामुळे त्यांची म्हणजे ती योग्य आहे की नाही अशा प्रकारची भूमिका ही मिलने घेतलेली आपल्याला दिसते. बा आणि म्हणून निश्चितच त्यांना उदाहरण दिलं बाकी निश्चितच शेक्सपियरच्या नाटकांचा आनंद हा विटी दांडू खेळणाऱ्या मुलांच्या आनंदापेक्षा कितीतरी उच्च प्रतीचा असतो अशा प्रकारची भूमिका घेतली. म्हणजे विटी दांडीपासून मिळणारा आनंद आणि शेक्सपियरचं नाटक बघितल्यानंतर मिळणारा आनंद यामध्ये फरक हा मिलने केला आहे. परंतु बेंथॉमची भूमिका जर आपण विचारात घेतली तर बेंथॉम असं म्हणतो की त्या दोन्ही गोष्टीपासून जर आनंद मिळत असेल तर त्या दोन्ही गोष्टी या सारख्याच आहेत असं मानायला हरकत नाही. इथं मात्र मिलने फरक केला की सुखामध्ये गुणात्मक अंतर असतं. याशिवाय दुसरी बाब त्यांना सांगितली पार की एखाद्या मूर्ख किंवा समाधानी पशु जीवनापेक्षा असमाधानी मनुष्य जीवन हे श्रेष्ठ दर्जाचं असतं आहे ना. म्हणजे कितीही पशु जर स्वच्छंदीपणाने जीवन जगत असले आणि समाधानी जीव आपल्याला वाटत असलं त्यांचं जीवन तरी देखील ते त्या जीवनातील आनंदापेक्षा कधीही असमाधानी असणारं मानवी जीवन हे उच्च प्रतीचं आहे ही गोष्ट आपल्याला नाकारून चालणार नाही. म्हणजे ते सुख गुणात्मकता त्या सुखामध्ये बघण्याचं काम हे मिलने या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. त्या पुढे जाऊन त्याला सांगितलं बाकी मूर्ख माणसाच्या आनंदापेक्षा सॉक्रेटिस सारख्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आलेलं दुःख हे देखील उच्च कोटीचं असतं, उच्च प्रतीचं असतं आणि त्यामुळं इथं आपल्याला सुखाचा गुणात्मक विचार करावा लागतो. संख्यात्मक आधारावर सुखाचा विचार करता येत नाही ही सुधारणा पहिल्यांदा मिलने बेंथॉमच्या राजकीय तत्वज्ञानामध्ये किंवा उपयुक्तवादी तत्वज्ञानामध्ये केलेली आपल्याला दिसून येते.
दुसरा मुद्दा त्यांना असं सांगितलं की सुखाची सापेक्षता, सुखाची सापेक्षता म्हणजे सुख बेंथमचं असं म्हणणं आहे की एखादी वस्तू जर सुख देणारी असेल तर ती त्रिकालामध्ये सत्य असते आणि ती कोणत्याही ठिकाणी जर आपण केलो तर ती सुख देणारीच आहे आणि म्हणून त्या गोष्टीची निवड आपण केली पाहिजे अशी भूमिका बेंथमने घेतली. पण मी त्यामध्ये सुधारणा करताना असं म्हणतो की सुखाची संकल्पना ही व्यक्ती स्थळ काल परत्वे बदलते, म्हणजे व्यक्ती बदलला की सुखाची संकल्पना बदलते, काळ बदलला की सुखाची संकल्पना बदलते, स्थळ बदललं की सुखाची संकल्पना बदलते आणि त्यामुळं प्रत्येक वेळेस एखादी गोष्ट सुख देणारी आहे म्हणून किंवा एखादी बाब ही सुख देणारी आहे म्हणून त्या कार्याची निवड आपण करणं ही योग्य ठरणार नाही. कारण सुखाची संकल्पना ही सापेक्ष स्वरूपाची आहे, म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला गरम पाण्याची उपयुक्तता जास्त वाटणार नाही किंवा हिवाळ्यामध्ये आपल्याला थंड पाण्याची उपयुक्तता अधिक वाटणार नाही. जर थंड पाणी हे उपयोगाचं आपल्याला जर उन्हाळ्यामध्ये वाटत असेल तर याचा अर्थ ते हिवाळ्यामध्ये देखील थंड पाणी आपल्याला उपयोगाचं आहे असं मानता येणार नाही. आणि म्हणून गोष्ट सुखाची निवड करत असताना किंवा त्या गोष्ट संकल्पनांचे काही मुद्दे शोधत असताना आपल्याला या गोष्टीकडे मिन्न लक्ष वेधलं आहे की सुखाची संकल्पना ही सापेक्ष स्वरूपाची असते. स्थळ बदललं, काळ बदलला तरी देखील सुखाची संकल्पना बदलते. म्हणजे जी गोष्ट आपल्याला पृथ्वीवर उपयोगाची वाटते तीच गोष्ट चंद्रावर आपल्याला उपयुक्त वाटणार नाही किंवा चंद्रावर ज्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता वाटते त्या गोष्टी पृथ्वीवर आपल्याला उपयोगाच्या वाटणार नाहीत. किंवा प्रदेश बदलला तर एवढा लांबचा विचार करण्यापेक्षा देखील ज्या गोष्टी आपल्याला आपल्या प्रदेशामध्ये उपयुक्त वाटतात त्या गोष्टी आपल्याला दुसऱ्या प्रदेशामध्ये गेल्यानंतर उपयुक्त वाटणार नाही ना. म्हणजे दक्षिणेमध्ये गेल्यानंतर आपल्याला ज्या गोष्टी खाल्ल्यानंतर आनंद अधिक मिळणार आहे त्या गोष्टी म्हणजे आपल्याला आपल्या प्रदेशामध्ये खाल्लेलं अन्न हे जेवढं आनंददायी आल्हाददायी असतं तेवढं दक्षिणेतलं आपल्याला अन्न हे उपयुक्त वाटणार नाही किंवा त्याची सवय आपल्याला असत नाही. आणि म्हणून मी असं म्हणतो की सुखाची संकल्पना ही सापेक्ष स्वरूपाची असते, है की नाही. ती स्थळ बदललं, काळ बदलला, व्यक्ती बदलला तरी देखील सुखाची संकल्पना ही बदलत असते. याशिवाय व्यक्ती बदलला तरी देखील सुखाची संकल्पना बदलते की या ज्या गोष्टीपासून एका व्यक्तीला आनंद मिळतो तीच वस्तू दुसऱ्या व्यक्तीला देखील आनंद देईल याची काही शाश्वती असत नाही. आणि म्हणून सुखाची संकल्पना ही स्थळ काळ आणि व्यक्ती सापेक्ष स्वरूपाची असते, त्यामध्ये बदल करावा लागतो. या गोष्टीकडे बेंथमने दुर्लक्ष केलेलं दिसून येतं. तिसरी बाब मिलने अशी सांगितली की उपयुक्ततेचं स्वरूप हे तिच्या स्रोतांवर अवलंबून असतं. उपयुक्ततेचं स्वरूप म्हणजे सुख कशापासून मिळालं त्या सुख देणाऱ्या स्त्रोतांवर त्याची उपयुक्तता ही अवलंबून असते. परंतु बेंथम मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. बेंथमने असं सांगितलं की एखादी गोष्ट जर सुख देणारी असेल तर ती त्या व्यक्तीसाठी उपयोगाची आहे, तर ती त्या व्यक्तीसाठी उपयुक्त म्हणूनच त्या गोष्टीची निवड करण्याचं स्वातंत्र्य त्या व्यक्तीला दिलं पाहिजे असं तो म्हणतो. आता इथं काही उदाहरणादाखल आपल्याला लक्षात येईल पहा की समजा एखादी सुख देणाऱ्या गोष्टी ह्या कशापासून मिळतं सुख मिळतं ते खूप महत्वाचं आहे असं तो म्हणतो. पहा सुख देणाऱ्या वस्तूंचे स्रोत काय आहेत त्या स्रोतांवर देखील अवलंबून असतं. म्हणजे एका दारूपासून मिळणारा आनंद हा काही उच्च कोटीचा असत नाही ही बाब पहिल्यांदा मिळणं जाणून जाणीव करून दिली. जर समजा एखादं काव्य वाचल्यानंतर एखादं काही सामाजिक कार्य केल्यानंतर मिळणारा आनंद किंवा त्यातून त्या कार्यामधून जरी समजा आपल्याला त्रास सहन करावा लागला तरी देखील त्या आणि दुसऱ्या बाजूला दारू पिल्यानंतर मिळणारा आनंद याच्यामध्ये जर बेंथमच्या पद्धतीने आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की बेंथम असं म्हणतो जी गोष्ट आपल्याला आनंद देणारी आहे त्या गोष्टीची निवड करावी. पण मी असं म्हणतो की कदापि जर त्या वाईट किंवा मद्यप्राशनापासून जर आनंद आपल्याला मिळणार असेल तर तो आनंद काही उच्च कोटीचा किंवा उच्च प्रतीचा असत नाही, त्याच्यामध्ये गुणात्मकता असत नाही. तुम्ही केलेल्या सामाजिक कार्यामधून जर तुम्हाला त्रासही सहन करावा लागला तरी देखील त्या त्रासामध्ये देखील एक उच्च कोटीची पवित्रता असते किंवा गुणात्मकता असते आणि तेच त्यापासून मिळणारा आनंद हा उच्च कोटीचा किंवा सर्वोच्च असतो. आणि त्यामुळं उपयुक्तता हे तिच्या उपयुक्ततेचं स्वरूप हे तिच्या स्त्रोतांवर अवलंबून असतं. ते सुख कशापासून मिळतं हे त्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब आहे. किंवा अनेक उदाहरण म्हणजे आई आणि मुलांमध्ये देखील उदाहरण त्याचं दिलं गेलेलं आहे की मुलाचं संगोपन करण्यासाठी आईला त्रास होतो परंतु त्या त्रासामध्ये देखील एक प्रकारचा आनंद दडलेला असतो. जर बेंथमच्या पद्धतीने विचार केला तर मातांनी आपल्या बालकांचं संगोपन करण्याची आवश्यकता राहणार नाही, कारण त्याला त्याचं संगोपन करताना होणारा जो काही त्रास आहे तर त्या त्रासापासून मुक्तता मिळवणं हे बेंथमच्या तत्वज्ञानापासून म्हणजे बेंथमच्या तत्वज्ञानानुसार ती काम सोडून द्यावं लागेल. परंतु मी असं म्हणतो की बालकाचं संगोपन करण्यामध्ये मातांना आनंद मिळतो. तर या पद्धतीनं सुख कशापासून मिळालं ही बाब सगळ्यात महत्वाची आहे असं तो म्हणतो.
याशिवाय मिलने आणखी त्या सिद्धांताला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं आहे की मिल असं म्हणतो की स्वातंत्र्य हे उपयुक्ततेचं श्रेष्ठ मूल्य आहे. उपयुक्तता मग कशातून मिळते तर याविषयी त्या उपयुक्ततेचा सगळ्यात महत्वाचा स्रोत काय असावा तर या संदर्भातली भूमिका मांडताना मिलने असं सांगितलं की स्वातंत्र्य हे उपयुक्ततेचं सगळ्यात महत्वाचं श्रेष्ठ मूल्य आहे. स्वातंत्र्याचा त्याग करून कोणत्याही प्रकारचं सुख आपल्याला प्राप्त करता येणार नाही कारण स्वातंत्र्याचा खंदा समर्थक म्हणून मिलचा उल्लेख केला जातो. मिल असं म्हणतो की स्वातंत्र्य हेच व्यक्तीच्या जीवनामध्ये अधिकतम सुख प्राप्त करून देऊ शकेल, है ना, आणि त्यामुळे व्यक्तीला स्वातंत्र्य दिलं पाहिजे. स्वातंत्र्यावर कुठल्याही प्रकारच्या मर्यादा म्हणजे अवास्तव स्वरूपाच्या मर्यादा कोणत्याही स्वरूपाच्या घालू नये किंवा राज्य आणि समाज व्यवस्थेनं व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध घालू नये, त्यांना मुक्त पद्धतीने काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि त्या स्वातंत्र्यामधूनच काय होईल तर व्यक्तीची क्रियाशीलता वाढेल आणि त्या क्रियाशीलतेमधून नव्या नव्या ज्या काही गोष्टी इथं निर्माण होतील तर त्या नवनिर्मितीचा आनंद हा व्यक्तीला खऱ्या अर्थानं त्याच्या प्रगतीसाठी उपयोगात येऊ शकेल किंवा त्याला आनंद देणारा असू शकेल. तो आनंद श्रेष्ठ दर्जाचा असतो आणि त्यामुळं स्वातंत्र्य हे उपयुक्ततेचं सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. त्या पुढे जाऊन त्यांना आणखी एक मुद्दा असा सांगितला पा की राज्य हे उपयुक्ततेचं संवर्धन करू शकत नाही, है ना. आता राज्याच्या बाबतीत मध्ये मात्र इथं मिलने थोडीशी भूमिका अशी घेतली, नकारात्मक भूमिका घेतली, कारण जेम्स मिल आणि त्या नंतर त्याच्या बाजूला जेरेमी बेंथम या लोकांनी भूमिका अशी घेतली किंवा उदारमतवादी तत्वज्ञानामुळं किंवा उदारमतवादामधल्या अनिर्बंध स्वातंत्र्यामुळं भांडवलशाहीला मोकळं रान मिळू लागलं आणि त्यातून विषम समाज व्यवस्थेची निर्मिती होऊ लागलेली होती किंवा आर्थिकदृष्ट्या विषमतेवर आधारित समाजाची निर्मिती होऊ लागली होती. ती थांबवण्यासाठी म्हणून राज्याचा हस्तक्षेप समाजामध्ये झाला पाहिजे हे तत्वज्ञान मान्य करण्यासाठी त्यांनी उपयुक्ततावादाचा आधार घेतला. पण इथं उपयुक्ततावादाच्या बाबतीमध्ये मिल असं म्हणतो की उपयुक्ततेचं सगळ्यात महत्वाचं जर स्रोत कोणता असेल तर ते म्हणजे स्वातंत्र्य आहे आणि जिथं स्वातंत्र्याचा अधिक विचार केला जातो त्या ठिकाणी मात्र राज्याची भूमिका ही मर्यादित केली पाहिजे अशा प्रकारचा विचार मांडला जातो. मग इथं राज्याच्या बाबतीमध्ये मिलने भूमिका अशी घेतली की राज्य हे काही उपयुक्ततेचं संवर्धन करू शकत नाही, व्यक्तींना फक्त स्वातंत्र्य देण्याची आवश्यकता आहे. राज्याने केलेले जे काही कायदे असतात, जेवढे काही कायदे किंवा जेवढे काही निर्णय घेतले जातील तर ते निर्णय व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा संकोच करणारे असू शकतात आणि त्यामुळे मग या अर्थात तो असं म्हणतो की राज्य हे उपयुक्ततेचं संवर्धन करू शकत नाही. यासाठी काय करावं लागेल तर राजकीय बंधनांची नैतिक पायाभरणी आपल्याला करावी लागते. म्हणजे राजकीय बंधनांची जे राज्याची बंधनं आहेत तर त्या बंधनांची नैतिक पायाभरणी हीच सगळ्यात महत्वाची बाब म्हणून मिलने या ठिकाणी सांगितलेलं आहे. मिल असं म्हणतो की इथं नैतिक बंधनं ही आपण मानली पाहिजेत. काही कार्य अशा प्रकारची असतात की जे निरुपयोगी असून सुद्धा केली जातात. उदाहरणार्थ वृद्ध माता पित्यांची सेवा असेल, ठीक आहे नाही, तर ती आपल्याला करावी लागते. ती अत्यंत श्रद्धेने केली जाते. अशा प्रकारे नैतिक आणि सामाजिक बंधन आहे की ज्याला उपयोगितावादाच्या बंधनामध्ये अडकवलं जाऊ शकत नाही. अशा प्रकारे मनुष्य राज्यामध्ये अशी अनेक कार्य करतो की ज्यापासून वैयक्तिक असा काहीच फायदा होत नाही परंतु समूहाच्या कल्याणासाठी किंवा जास्तीत जास्त लोकांच्या कल्याणासाठी म्हणून ही कार्य केली जात असतात. अशा प्रकारची सामाजिक आणि नैतिक बंधनं ही स्वतःवर लादून घेणं गरजेची असतात. म्हणजे ही भूमिका मिलन आपल्या या उपयुक्तावादाच्या संदर्भामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येतात. याशिवाय प्रत्यक्ष सुखाची आवश्यकता असत नाही हा एक मुद्दा देखील मिलने या ठिकाणी मांडलेला आहे की एखाद्या गोष्टीपासून प्रत्यक्ष सुख आपल्याला मिळालंच पाहिजे असं असत नाही. आता समजा परंतु प्रत्यक्ष सुखाची संकल्पना ही बेंथॉमने मांडली. आता इथं मी असं म्हणतो पा की प्रत्यक्ष सुखाची गरज नाही. व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद जर निर्माण करायचा असेल त्याच्यासाठी काही संख्येच्या आधारावर सुख प्राप्ती झालीच पाहिजे असं त्याचा अर्थ होत नाही. मी असं म्हणतो की जर असं झालं असतं तर असं जर झालं असतं तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये लोकांनी आपला सहभाग नोंदवला नसता. किंवा स्वातंत्र्य आंदोलनाचा जर आपण विचार केला तर स्वातंत्र्य आंदोलनामध्ये अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मग जर बेंथॉमच्या पद्धतीने जर आपण विचार केला तर या लोकांनी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभाग घेतला नसता आणि स्वतःचा जीव देखील धोक्यात घातला नसता. म्हणजे ज्या भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढा दिला आणि हसत हसत फासावर गेले, मग त्यांनी त्यांचं बलिदान त्यांना झालेला जो काही म्हणजे त्यांना जी काही देहदंडाची शिक्षा दिली गेली तर त्या देहदंडाच्या शिक्षेमध्ये देखील या राष्ट्राला आपण समर्पित होत आहोत ही एक आंतरिक स्वरूपाची इच्छा किंवा हा आनंद त्यांच्यामध्ये होता आणि म्हणून ते हसत हसत आनंदानं फासावर गेलेले होते. म्हणजे देशाच्या मुक्ततेसाठी ते गेलेले होते. म्हणजे आपल्या बलिदानामधून जर राज्याचं हित होणार असेल किंवा राष्ट्राचं हित होणार असेल तर ती गोष्ट देखील त्यांनी हसत हसत स्वीकारलेली होती.
किंवा वृद्ध माता पितांची सेवा करणं असेल, किंवा आई आणि बालक यांच्यामधले संबंध असतील, असे अनेक प्रकारची काही कार्य असतात की ज्या कार्यामध्ये प्रत्यक्ष सुखाची प्राप्ती होतेच असं नाही, आणि ते काही गोष्टी ह्या मान्यतेने देखील येत असतात, म्हणजे प्रत्यक्ष सुखाची आवश्यकता असत नाही. म्हणजे सामाजिक मान्यता ही मनुष्याला सामाजिक प्रतिष्ठारूपी सुखाच्या प्राप्तीकडे घेऊन जात असते. राजकीय मान्यता ही कायदेपालनापासून मिळणाऱ्या सुखाकडे ती घेऊन जात असते. धार्मिक मान्यता ही स्वर्ग सुखाच्या स्वर्ग सुखापासून किंवा स्वर्ग सुख प्राप्तीच्या कल्पनेकडे प्रेरित करत असते. शारीरिक मान्यता ही शारीरिक सुख सुव्यवस्थेच्या सुखप्राप्तीकडे प्रेरित करत असते. आणि याशिवाय मी आणखी एका मान्यतेची भर घालतो, ती म्हणजे नैतिक मान्यता, जी की आंतरिक स्वरूपाची आहे. मिलच्या मध्ये सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि शारीरिक नव्हे तर आध्यात्मिक सुद्धा असते. भगतसिंग फाशीवर लटकताना प्रसन्न आणि हसतमुख का होता? येशू ख्रिस्ताला हसत हसत कुसावर लटकण्यामध्ये काय आनंद होता? बाह्य सुखाच्या प्राप्तीसाठी असं होत नाही, की नाही? त्यांचं सुख हे आंतरिक स्वरूपाचं होतं. जर बाह्य सुखाचा जर विचार केला तर त्यांना मात्र शारीरिक वेदना ह्या झालेल्या आहेत, पण या शारीरिक बाह्य सुखाचा विचार त्यांनी केला नाही. त्यांच्यामध्ये एक आंतरिक सुखाची भावना दडलेली होती. या आंतरिक सुखाच्या कल्पनेकडे दुर्लक्ष करता येणार नाही, आणि म्हणून अशा प्रकारची व्यवस्था ही आपल्याकडे निर्माण करावी लागेल की जी लोकांना आंतरिक सुखप्राप्ती करून देऊ शकेल. अशा पद्धतीचं उपयुक्तावादी तत्वज्ञान हे मिलनं मांडलेलं आहे. हे तत्वज्ञान मांडत असताना बेंथमच्या उपयुक्तावादी तत्वज्ञानामध्ये मिलनं काही भर घातलेली देखील आपल्याला दिसून येते, आणि ज्या गोष्टी सुधारणा स्वरूपामध्ये सांगितलेल्या आहेत त्या ह्या क्रमाने ज्यावर आपण बघितलेल्या गोष्टी आहेत त्या सुधारणा ह्या मिलनं उपयुक्तावादी तत्वज्ञानामध्ये सांगितलेल्या आपल्याला दिसतात. धन्यवाद.